नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर भास्कर दादा यांचा अनुभव शेअर करणार आहे. दादा म्हणतात, मी भास्कर, कालच माझी मोठी बहीण माझ्याकडे खूप दिवसानंतर भेटायला आली होती. मला खूप आनंद झाला. आम्हाला आमचे बालपण आठवले. आम्ही लहानपणी कसे खूप खेळायचो, मस्ती करायचो, ते सारं आठवलं. आमची आई नेहमी आम्हाला सांगत, जर कधी भीती वाटत असेल तर डोळे मिटून गजानन महाराज यांना हाक मारायची. त्यावेळी मी 8-9 वर्षाचा होतो व ताई 12-13 वर्षाची. एकदा दसऱ्याला संध्याकाळी आम्ही दोघे बहीण भाऊ आमच्या आजोबांच्या घरी त्यांना सोनं द्यायला व पाया पडायला गेलो. आजोबांचे घर आमच्या घरापासून लांब होते. मला तर त्यावेळी रस्ते माहीत नव्हते, ताईला थोडंफार माहीत होतं. पण त्या दिवशी आजोबांनी आम्हाला जरा जास्त वेळ थांबवून घेतलं. अंधार पडू लागला होता. आमचे घर गावाच्या हद्दीवर होते. तिकडे जाण्यासाठी संध्याकाळी 6 नंतर रिक्षा मिळत नसे. मग एखादा गाडीवाला किंवा मोटरसायकलवाल्याला विनंती करावी लागत. त्या दिवशी तर 7 वाजून गेले. अंधार पडू लागला. आम्हाला घरी जाण्यास रिक्षाच मिळेना, कुणी गाडीवाला देखील दिसेना. मी रस्त्यावर गाडीची वाट पाहत कंटाळलो होतो. शेवटी मला भीती वाटू लागली, कारण अंधार पडला होता, जवळपास कोणीच नव्हते. मग मला आईने सांगितलेली गोष्ट आठवली. मी ताईला म्हटलं, ताई आपण डोळे मिटून गजानन महाराजांना मदतीला बोलू. तेव्हा ताई मला हसत हसत म्हणाली, बरं बरं, तू मीट डोळे आणि कर प्रार्थना. मग मी डोळे मिटले आणि 2 मिनिटात आमच्याकडे दूध वाटप करण्यासाठी येणारे गोकुळ काका त्यांची फटफटी घेऊन उभे होते. त्यांनी आम्हाला विचारलं, कुठे गेली होती बालगोपाळ मंडळी? तेव्हा ताईने त्यांना सांगितलं की आम्ही आजोबांना सोनं देण्यासाठी गेलो होतो. मग गोकुळ काका म्हणाले, चला बसा गाडीवर, मी घरीच चाललो आहे दूध देण्यासाठी, तुम्हाला सोडतो घरी. मग आम्ही पटकन गोकुळ काकांच्या फटफटीवर बसलो व 1/2 तासात घरी आलो. तेव्हा मी आईला आनंदाने उड्या मारत सांगितलं की मी घाबरलो म्हणून गजानन बाबा यांना डोळे मिटून मदतीसाठी बोलवले, तर त्यांनी गोकुळ काका यांना पाठवले. मला पाहून आई देखील गालातल्या गालात हसू लागली. हा माझ्या बालवयातील आलेला पहिला अनुभव कायम माझ्या मनात घर करून गेला की जेव्हा जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा तेव्हा महाराज आपल्या मदतीसाठी धावून येतात, आणि तोच विश्वास आजही कायम आहे. जय गजानन, श्री गजानन, गण गण गणात बोते. दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा. अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आता वेळ आहे प्रश्नमंजूषेतील आजचा प्रश्न विचारण्याची. आजचा प्रश्न असा आहे की महाराजांनी छत्रीने कुणाला मार दिलेला होता, त्यांचं नाव सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा, महाराजांनी छत्रीने कोणाला मार दिलेला होता, त्यांचं नाव सांगायचं आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, खालील विधान हे बायजा हिची आई भुलाई हिने म्हटलं होतं. ते विधान असं होतं, ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ, कोल्हा न राही उपोषित उसाची या फडामधी. तर हे जे विधान होतं ते बायजा हिची आई भुलाई हिने म्हटलेलं होतं. आता बघूया ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं रामदास रायबोले, 2 सौपुष्पा बनसोड, 3 विश्वास बनसोड, 4 मधुकरराव चौधरी,
5 सविता चौगुले, 6 अमृता बेडेकर, 7 विद्या वानखेडे, 8 शिल्पास किचन, 9 श्रीराम खुळे, 10 बिट्टूस, 11 संदीप सरावते, 12 वैशाली देवधर, 13 ज्योत्सना जाधव, 14 पपिता भुरखंडे, 15 रमेश काळे, 16 कुसुम पडवळ, 17 निर्मला कलाशेट्टी, 18 नीलिमा देहाले, 19 जया आंधळे, 20 अपर्णा मानके, 21 सुवर्णा शिंदे, 22 रजनी सागळे, 23 यूजर, 24 जया डोळस, 25 मंगला टिकले, 26 मंगेश पुरी, 27 नेहा नरेदी, 28 संगीता शिंदे, 29 राजेश फरांदे, 30 गजानन मेहरे, 31 पल्लवी पाटोळे, 32 रेणुका भाग्यवंत, 33 सौ अश्विनी कुलकर्णी, 34 शर्मिष्ठा देसाई, 35 सुप्रिया वाघ, 36 योगेश अग्निहोत्री, 37 योगेश भूमकर, 38 विद्याधर जावडेकर, 39 सरिता परदेसी, 40 वैभव गोळे, 41 सुवर्णा पवार, 42 सीमा पाटील, 43 सुरेश तिबडेवाल, 44 उर्मिला दामले, 45 रेखा अहिरराव, 46 मंगेश इंगळे, 47 मीनाक्षी महाजन। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आयडीवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते।